मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं शिखर गाठल्याचा दावा कोरोना टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी केला आणि मुंबईसह राज्यातल्या रुग्णसंख्येमध्ये किंचित घट झाल्याची नोंद असली तरी दैनंदिन रुग्णसंख्या 10,000 अधिक असल्याचं म्हटलंय. मुंबईमध्ये काल कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली. अद्याप कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचं चित्र स्पष्ट होत नाहीये असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक लसवंतांना सुद्धा कोरोना झालेला आहे. पहिला डोस घेतलेल्या 5,500 जण सध्या बाधित आहेत तर पूर्ण लसवंत 3,500 नागरिक बाधित आहेत पण त्यांना गंभीर लक्षणं दिसत नाहीयेत ही चांगली बाब म्हणावी लागेल. बूस्टर डोस घेण्यामध्ये मुंबई अव्वल ठरले. 5 दिवसांमध्ये 66,000 जणांचा बूस्टर डोस आता पूर्ण झालाय आणि इतर राज्यातील जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये बूस्टर डोस घेण्यामध्ये मुंबई शहर सध्या आघाडीवर आहे. अनेक डॉक्टर पोलीस सध्या कोरोना बाधित होत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बूस्टर डोस घेण्यामध्ये मात्र विलंब होतोय. लहान मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे मात्र या लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं आकडेवारीवरून दिसतंय. मुंबईमध्ये सर्वाधिक कमी लसीकरण या वयोगटातलं झालंय. मुंबईमध्ये केवळ 16% मुलांनी लस घेतलेली आहे तर दिल्लीमध्ये 55% मुलांचं लसीकरण पार पडलंय. मुंबईच्या तुलनेमध्ये दिल्ली आणि बंगळुरूमध्ये जलद लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. वर्षभरामध्ये 156 कोटी जनतेचं लसीकरण केल्याची माहिती आरोग्य खात्यानं दिलेली आहे. 10 महिन्याच्या आत जवळपास 100 कोटी नागरिकांनी पहिला डोस घेतलाय. वर्षभराच्या आत म्हणजे 25 डिसेंबरला बूस्टरसाठी सुरुवात झाली आहे. लसीकरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त आरोग्य खात्यानं आज #1year of vaccination drive सुरू केलेला आहे. टेस्टिंग किटच्या विक्रीवर BMC नियमावली जारी केलेली आहे आणि त्यानुसार उत्पादक वितरक औषध विक्रेते आणि रुग्णालयाकडून विक्रीची माहिती घेत रुग्णांना शोधणार आहे. अँटीबॉडी टेस्टिंग किटचे रिपोर्ट हे नागरिक लपवतात आणि त्यामुळे बाधितांची नोंद होत नाहीये आणि संसर्गाचा धोका सुद्धा वाढलाय. मुंबईमध्ये शनिवारी 21,000 जण कोरोनामुक्त झाले तर 10,000 आसपास नवे रुग्ण आढळले. रुग्ण दुपटीचा हा कालावधी 43 दिवसांवर आलाय. 1,00,000 पलीकडे गेलेला ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता 73,000 आलाय आणि तरीही नागरिकांनी सतर्क राहणं हे आवश्यक आहे. नवी मुंबईकरांना सुद्धा आता मेट्रोतून लवकरच प्रवास करता येणार आहे. वेग वजन आणि ब्रेकची चाचणी घेण्यात आलेली आहे आणि या चाचणीमध्ये मेट्रो पास झाली आहे. आता शेवटची चाचणी ही CMRS कडून 2 दिवसांमध्ये घेतली जाईल आणि त्यानंतर मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न 178 कॉलेजमध्ये प्रिन्सिपल पदावर कोणीच नाहीये. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचं याकडे दुर्लक्ष होते. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 808 कॉलेज असून 81 महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांऐवजी संचालक हे पद अस्तित्वात आहे. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे येत आहे. डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या डोंबिवलीमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे. डोंबिवली पूर्व पश्चिम भागामध्ये पाणी पुरवठा होणार नाहीये. सोमवारी 9 ते 9 दरम्यान डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा खंडित केली जाईल. सप्तशृंगी गडावर सुरू असलेल्या शाकंभरी नवरात्र उत्सवानिमित्त आदिमाया सप्तशृंगी देवीला फळांची आकर्षक आरास करण्यात आली आहे. नाशिकच्या विशाल पाटील या भाविकानं ही फळं आदिमायेच्या चरणी अर्पण केली आहेत. आराशीसाठी वापरण्यात आलेली फळं सुदर्शन यंत्र यागास पूर्णाहुती दिल्यानंतर प्रसाद म्हणून भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. येवला शहरामध्ये 3 दिवसीय पतंगोत्सवाची मोठ्या आनंदानं फटाक्याच्या आतषबाजी सांगता करण्यात आली. 3 दिवस राहणाऱ्या या पतंगोत्सवामध्ये ही सांगता करदिनी संध्याकाळी फटाक्याच्या आतषबाजीनं करण्यात आली. अनेक जण घराच्या छतावर पतंगोत्सवाचा शेवट करताना दिसत होते.
नाशिक मध्ये यंदा द्राक्ष बागा संकटात सापडल्यात. वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे द्राक्षांवर कीटकांचा प्रादुर्भाव वाढू लागला. अवकाळी पाऊस थंडीमुळे द्राक्ष उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक अधिकच संकटात सापडलाय. थेट पणनच्या नावाखाली मुंबईमध्ये घुसलेल्या अफगाणी आणि इराणी व्यापाऱ्यांनी मॅफको हद्दीतल्या कोल्ड स्टोरेजमधून एपीएमसीला डावलून परस्पर व्यापार सुरू केला होता आणि त्यामुळे पणन संचालकांच्या परवानगीनं एपीएमसी प्रशासनानं अशा 4 कोल्ड स्टोरेजवर धाडी टाकल्या. या अवैध व्यापारातून दररोज तब्बल 20 कोटींची उलाढाल होती आहे. स्वारगेट एसटी आगारामध्ये शुक्रवारी दुपारी शिवशाही आणि हिरकणी बसची धडक झाली आणि त्यावेळी शिवशाहीचा चालक हा शिकाऊ असल्याचं कळलं. इंदापुरामध्ये एक दिवसाचं ट्रेनिंग घेतलेल्या शिकाऊ चालकानं बस चालवली आणि हा अपघात झाला. त्यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर दुर्गानगरजवळ रात्री अपघात झाला. या अपघातामध्ये रेतीनं भरलेला ट्रक रिक्षा चालकाच्या रिक्षावर उलटला. या घटनेनंतर जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्यानं रिक्षा ड्रायव्हरला बाहेर काढण्यात आलं. रिक्षाबरोबर 8 ते 10 बाईक देखील रेतीखाली गेल्या. रिक्षा चालक गंभीर जखमी आहे आणि त्याला रुग्णालयामध्ये आता दाखल करण्यात आलं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे